नमस्ते मित्रांनो, आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आरोग्य विभागातील जी सर्व पदे आहे त्या सर्व पदांसाठी जे महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे ती पाहणार आहोत. त्या अगोदर आपण आमच्या न्यू स्मार्ट ट्रिक या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जे समोर बेल आयकॉन म्हणजे घंटी आहे त्या आयकॉनला क्लिक नक्की करा, त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वांना दिसतील. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. मला कमेंटमध्ये सुशांत, रोशन आणि सुप्रिया यांनी कमेंटमध्ये लिहिलं होतं की सर आरोग्य विभागावरती प्रश्न टाका किंवा व्हिडिओ बनवा, त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ आरोग्य विभागातील जी आरोग्य सेवक, सहाय्यक, आरोग्य सेविका, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, LHV, ANM, लिपिक या सर्व पदांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ही आरोग्य विभागातील सर्व पदांसाठी महत्त्वाची आहे. तर चला सुरू करूया. प्रश्न एक, डॉक्टर शीट म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे 3 पांढरी सुती चादर. 2 खालीलपैकी कोणत्या स्त्रीलिंगी प्राण्यास स्वरकोश हा अवयव नसतो? त्याचं उत्तर आहे 4 बेडूक. प्रश्न 3, अप्सरा अणुभट्टी केव्हा सुरू झाली? याचं उत्तर 1956. प्रश्न 4, भारतीय शास्त्रज्ञांनी पहिला फास्ट ब्रीडर टेस्ट रिएक्टर केव्हा सुरू केला? उत्तर 1972. प्रश्न 5, कोणत्या किरणांचा मारा करून फळे टिकवता येतात? उत्तर 3 गॅमा. 6, सूर्याकडून पृथ्वीवर येणारी टिंबटिंबटक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात? उत्तर 99%. प्रश्न 7, कोणत्या साली भारताने पहिला अणुस्फोट केला? उत्तर 1974 साली. प्रश्न 8, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? उत्तर सोनार. 9, वारंवारता मोजण्याकरिता कोणते एकक वापरतात? उत्तर केल्विन. प्रश्न 10, विद्युत शक्ती टिंबटिंबमध्ये मोजतात? उत्तर वॅट. प्रश्न 11, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे शेती व्यवसायात महत्त्व आहे? उत्तर गांडूळ. प्रश्न 12, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या मुळावर गाठी असतात? उत्तर वाटाणा. प्रश्न 13, कोणत्या अवयवाशी डायलिसिस उपचार पद्धत आहे? उत्तर मूत्रपिंड. प्रश्न 14, विषाणूंचा शोध कोणत्या वर्षी लागला? उत्तर 1892. 15, पेशींना ऊर्जा पुरवण्याचे कार्य कोण करते? उत्तर तंतुकणिका. प्रश्न 16, जनावरांना तोंडाचे व पायाचे रोग कशामुळे होतात? उत्तर विषाणू. प्रश्न 17, पुरुषात गुणसूत्राच्या जोड्याची संख्या टिंबटिंब आहे? उत्तर 23. प्रश्न 18, रासायनिक युद्धात टिंबटिंब वायू वापरतात? उत्तर फॉस्जिन. 19 प्रश्न, कोणत्या किरणांचा शोध हेनरी बेक्वेरेल या शास्त्रज्ञाने लावला? उत्तर गॅमा. प्रश्न 30, कांजण्या हा रोग टिंबटिंब पासून मनुष्यास होतो? उत्तर विषाणूंपासून. 21 प्रश्न, ध्वनीचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? उत्तर ॲकॉस्टिक्स. 22 प्रश्न, ग्रामोफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? उत्तर एडिसन या शास्त्रज्ञाने ग्रामोफोनचा शोध लावला. 23 प्रश्न, संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते? उत्तर क जीवनसत्व. 24 प्रश्न, ऑर्निथॉलॉजी हे कशाचे अभ्यास करणारे शास्त्र आहे? उत्तर पक्षी. 25 प्रश्न, स्त्रीमध्ये खालीलपैकी कोणते गुणसूत्र असते? उत्तर XX. यामध्ये पुरुषांमध्ये
एक्स वाय हे गुणसूत्र असतात आणि स्त्रियांमध्ये एक्स एक्स हे गुणसूत्र असतात. पुरुष स्त्रियांचे एक्स आणि पुरुषांचे एक्स यांचे मिळून मुलगी तयार होते आणि पुरुषांचा वाय आणि स्त्रियांचा एक्स मिळून मुलगा तयार होतो, हे लक्षात ठेवा. प्रश्न 26, गायीच्या दुधामध्ये सरासरी प्रथिनांचे प्रमाण किती असते? उत्तर 3 ते 4%. 27 प्रश्न, सर्वात जास्त गतीने वाढणारे झाड कोणते? उत्तर बांबू. प्रश्न 28, वनस्पतीच्या कोणत्या भागापासून कापूस मिळतो? उत्तर फळ. 29, अर्गट म्हणजेच टिंबटिंब होय, याचं उत्तर आहे बुरशी. अर्गट म्हणजेच बुरशी होय. प्रश्न 30, कोणत्या घटकांमुळे प्रत्येक फळाची चव वेगळी असते? उत्तर शर्करा. 31 प्रश्न, कोबी या वनस्पतीचा कोणता भाग अन्न म्हणून वापरतात? उत्तर पान. प्रश्न 32, वनस्पती अन्न तयार करताना टिंबटिंब हा वायू बाहेर सोडतात? उत्तर ऑक्सिजन. प्रश्न 33, विमानाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? उत्तर राईट बंधू. प्रश्न 34, टेलिव्हिजनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? उत्तर जे एल बेअर्ड. प्रश्न 35, पाण्यात राहणाऱ्या जीवांना टिंबटिंब ही संज्ञा आहे? उत्तर जलचर. प्रश्न 36, पर्यावरण संवर्धन यांच्याशी संबंधित कोणता करार आहे? उत्तर क्योटो करार. प्रश्न 37, कोणत्या वायूचे वातावरणातील प्रमाण सर्वाधिक आहे? उत्तर नायट्रोजन. प्रश्न 38, वनस्पतींची वाढ मोजण्यासाठी टिंबटिंब उपकरण वापरतात? उत्तर केस्कोग्राफ. प्रश्न 39, भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी टिंबटिंब उपकरण वापरतात? उत्तर सिस्मोग्राफ. प्रश्न 40, अँटोव्हायरस रिसर्च सेंटर कोठे आहे? उत्तर मुंबई. प्रश्न 41, ताई रोज ऑफिसला जाऊन येते या वाक्यातील टिंबटिंब हे क्रियापद आहे? उत्तर येते. प्रश्न 42, अमरजा कथा लिहिते या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर अकर्मक. प्रश्न 43, बाळ एवढे दूध पिऊन जा या वाक्यातील पिऊन हे टिंबटिंब आहे? उत्तर विशेष साधित. प्रश्न 41, ताई रोज ऑफिसला जाऊन येते या वाक्यातील टिंबटिंब हे क्रियापद आहे? उत्तर 2 येते. प्रश्न 44, ताई त्या मुलीला रडवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? उत्तर शक्य व प्रयोजक. 45 प्रश्न, कर्मचारी काम करत असतो हा टिंबटिंब आहे? रीती वर्तमान. 46 प्रश्न, तू गेला असतास तरी चालले असते या वाक्यातील क्रियापदावरून टिंबटिंब अर्थ निघतो? उत्तर इच्छेचा. 47 प्रश्न, खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण असलेले वाक्य ओळखा? उत्तर आम्ही नगरला गेलो. प्रश्न 48, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ कोणता आहे? उत्तर शूद्र माणसे शूद्र वस्तूंना बाळतात. 49, बुलड्याचा पाय खोलात म्हणजेच? उत्तर अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. प्रश्न 50, तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे द्वीपकल्प. प्रश्न 51, अगदी पूर्वीपासून राहणारे म्हणजे? उत्तर आदिवासी. प्रश्न 52, वस्त्र या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता? उत्तर मंडन. प्रश्न 53, खंडन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा? उत्तर विखंडन. प्रश्न 54, आमच्या गुंड्याने 10वी पास व्हायला वर्षानुवर्ष वारी केली या वाक्यातील वारी करणे याचा अर्थ? उत्तर सतत नापास होणे. प्रश्न 71, आर्थिक वृद्धी टिंबटिंब शिवाय शक्य आहे? उत्तर आर्थिक विकास. प्रश्न 72, भौतिक जीवनमान निर्देशांक टिंबटिंब यांनी तयार केला आहे? उत्तर मोरिसा डी मॉरिस. प्रश्न 73,
जन्मदर व मृत्यूदर यातील फरकाला टिंबटिंब म्हणतात. उत्तर लोकसंख्या विस्फोट. प्रश्न 74. टिंबटिंब हे वर्ष महाविभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते. उत्तर 1921. प्रश्न 75. टिंबटिंब गरिबी ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. उत्तर ग्रामीण. प्रश्न 76. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना टिंबटिंब आरक्षण आहे. यात ऑप्शन मध्ये 33, उत्तर 50%. म्हणजेच आता महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण दिलेलं आहे. प्रश्न 77. तलाठ्यांची नेमणूक कोण करतो? उत्तर जिल्हाधिकारी. 78. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला सादर करतो? उत्तर विभागीय आयुक्त. 79. प्रश्न. दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे? उत्तर जिल्हा परिषद. प्रश्न 80. क वर्ग नगरपालिका टिंबटिंब लोकसंख्येच्या स्थापन केली जाते. उत्तर 75,000. प्रश्न 81. पृथ्वीवर पाणी टिंबटिंब अवस्थेत असते. उत्तर 3. प्रश्न 82. उष्णतेचे संक्रमण खालीलपैकी कोणत्या प्रकारांनी होते? उत्तर वहन. प्रश्न 83. पाऱ्याचा गोठणांक टिंबटिंब सेल्सियस आहे. उत्तर -39. प्रश्न 84. विशिष्ट वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान टिंबटिंब सेल्सियसने वाढवणाऱ्यास लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची उष्मता धारकता म्हणतात. याचं उत्तर आहे 1. प्रश्न 85. शिरा टिंबटिंब रक्त टिंबटिंब कडून टिंबटिंबकडे नेतात. याचं उत्तर शिरा अशुद्ध रक्त अवयवकडून हृदयाकडे नेतात. यापुढे जे गणिताचे आणि इंग्रजीचे प्रश्न आहेत ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून याची उत्तरे पाहू शकता. आम्ही फक्त याची उत्तरे सांगतो, गणिताची आणि इंग्रजीची. फक्त तुम्ही व्हिडिओ पॉज करून गणिताचे हे प्रश्न सोडवू शकता. 86 प्रश्नाला उत्तर 3 आहे, 87 प्रश्नाला 2 आहे, 88 3 आहे, 89 4 आहे. हे पाहून घ्या. अशाच प्रकारचे आम्ही इथे उत्तरांना टिक केलेले आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. याच्यानंतर इंग्रजीचे सुद्धा काही प्रश्न आहेत, हे पहा. इंग्रजीचे पण काही प्रश्न आहेत, ते आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. मित्रांनो, आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन दिसत आहे त्या बेल आयकॉनला पण क्लिक नक्की करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी आत्ताच व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे आम्ही आरोग्य विभागावरती तसेच मेगा भरतीतील सर्व भरतींसाठी महत्त्वाचे व्हिडिओ बनवणार आहेत. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आम्हाला कमेंटमध्ये कळवल्यामुळे समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही. तसेच लाईक पण करा, त्यामुळे आम्ही जे पुढचे प्रश्नपत्रिका आहे किंवा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ नक्कीच बनवेल. अजून सुद्धा आम्ही अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ बनवणार आहेत, त्यामुळे आपण सबस्क्राईब करून जे समोर बेल आयकॉन दिसते त्यावर क्लिक करा. ज्यांनी केलं असेल त्यांना थँक्स आणि ज्यांनी केले त्यांनी या व्हिडिओला लाईक नक्की करा. आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.